आता मसुराचा फाफडा ही एक सेवरी रेसिपी पाहिल्यानंतर आता वेळ आली एक मस्तपैकी गोड रेसिपी करण्याची। वेळ आपली गोड रेसिपी आहे बदामाचा हलवा। तर त्याच्यासाठी लागणार जे साहित्य आहे ते आधी बघून घेऊ। इथे मी घेतली साखर, बदामाचं दूध, साधं म्हशीचं दूध, रवा, ब्लांच केलेले बदाम, साजूक तूप, वेलची पूड आणि इथं न ब्लांच केलेले जे बदाम आहेत तर त्याचे मी काप करून घेतलेत, ज्याचा आपण नुगा म्हणजे चिक्कीसारखं करून घेणार आहोत गार्निशसाठी, म्हणजे हलव्याबरोबर एक क्रंची आणि क्रिस्पी असं एक टेक्स्चरसुद्धा येईल। आता बेसिकली हा जो हलवा शिरा जो आहे तो नॉर्थ इंडियामध्ये बदामाचा हलवा सगळीकडे केला जातो। आपण महाराष्ट्रात जेव्हा शिरा करतो तो आपण फक्त रव्याचा आणि त्याच्यामध्ये रेग्युलर दूध वापरून करतो, पण या रेसिपीमध्ये आपण बदामाचं दूध जे घेतो आहे तर ते कसं केलं मी तुम्हाला सांगतो। बदाम ॲक्च्युली मी पोच करून घेतले, ब्लांच करून घेतले, त्याची पाण्याबरोबर मी पेस्ट केली आणि ती पेस्ट मी मस्लिन क्लॉथमधनं गाळून घेतली आणि जेणेकरून मला असं याचं क्रीमी असं याचं दूध जे आहे तर ते मिळालं आहे। त्यामुळे या बदामाचा इंटेन्स फ्लेवर जो आहे तर तो आपल्या हलव्याला मिळणार आहे। आता जास्त वेळ न घालवता लेट्स स्टार्ट द रेसिपी। इथं मी दोन पॅन घेतलेले आहेत। एका पॅनमध्ये सगळ्यात पहिल्यांदी थोडीशी साखर आणि साखरेबरोबर थोडंसं तूप, जेणेकरून कॅरमलाइज करून त्याची आपल्याला टॉफी करता येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपले जे बदामाचे काप आहेत तर ते आपल्याला टॉस करता येतील। इन द मीन टाईम आपण काय करणार आहोत, हे जे ब्लांच केलेले ऑलमंड्स आहेत तर त्याचे आपण स्लायसेस कापून घेणार आहोत। पण एकीकडे या दुसऱ्या पॅनमध्ये आपण हे जे साजूक तूप आहे त्याच्यावर आपला रवा जो आहे तो मस्तपैकी खरपूस भाजून घेऊयात। कुठलंही टॉफी कॅरामेल करताना सारखं त्याला हलवत राहायचं, जेणेकरून काय की एकाच साईडला काळं जास्त होत नाही आणि तुमचं कॅरामेल जे आहे तो युनिफॉर्म कलर त्याला येतो। आता याचे असे बारीक जस्ट स्लायसेस करायचे आपल्याला। ब्लांच केल्यामुळे स्लायसेस करायला अतिशय सोपं होतं। या पॅनमध्ये तूप तापल्यानंतर त्याच्यावर आपण घालणार आहोत हा बारीक रवा। असं मिक्स करून रव्याचा कलर चेंज होईस्तोपर्यंत त्याला आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत आणि भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बदामाचं दूध आणि रेग्युलर दूध हे ॲड करणार आहोत। वेळ आता ही जी दोन्ही दुधं आपण घेतली आहेत तर त्या दुधाचं टेम्परेचर जे आहे तर ते ॲम्बियंट टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचर आहे। गार दूध शक्यतो घ्यायचं नाही, कारण रवा गरम आहे आणि त्यात गार दूध घातल्यानंतर दूध फाटण्याची शक्यता असते। वेल आता हे बदामाचे काप जे आहेत तर ते मी कापून घेतो। वेल आता आपण जे कॅरामल करत ठेवलेलं होतं तर त्यात चांगला असा टॉफीचा रंग आलेला आहे, त्याला अजून थोडासा डार्क कलर आला की त्याच्यामध्ये आपले हे जे बदाम आहेत तर ते आपण टॉस करून घेणार आहोत। जस्ट अ स्प्लॅश ऑफ वॉटर जस्ट त्या कॅरामलला थोडंसं लुजून करण्यासाठी आणि मग त्याला आपण कडक करून घेणार आहोत, कारण जसं जसं त्याचं टेम्परेचर कमी कमी होत जातं तसं तसं बदामावरचं कोटिंग जे आहे तर ते कडक व्हायला लागतं। एकीकडे आपला हा जो रवा आहे तो छान भाजला जातोय। आता त्याचा कलर तुम्ही बघताय की थोडासा चेंज झालेला आहे, तर याच्यामध्ये आता हे जे बदाम आहेत तर ते आपण ॲड करू। तुम्ही बघताय की याच्यामध्ये बदामाची क्वांटिटी बऱ्यापैकी मी वापरलेली आहे। इनफॅक्ट बदाम हा स्मरणशक्तीसाठी खूप चांगला असतो आणि इथं जे बदामाचं दूध आपण वापरलं आहे तर ते थंडाईमध्ये वापरतात, डिझर्ट्समध्ये वापरतात, पुडिंग्समध्ये वापरतात। आता हे जे मिल्क आहे ते आपण या रव्याला ॲड करणार आहोत। ते ॲड केल्यानंतर साखर जेवढी गोडी तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे याच्यामध्ये साखर ॲड करायची। लवली। आणि आता मंद आचेवर झाकण ठेवून त्याला आपण शिजवून घेणार आहोत। सगळं बदामाचं दूध जे आहे तर ते रव्याने ॲब्सॉर्ब करू दे। एकीकडे आपलं कॅरामलचा टॉफी कलर परफेक्ट आला आहे, याच्यामध्ये हे जे बदामाचे अनब्लांच्ड ऑलमंड्सचे तुकडे जे आहेत तर ते आपण टॉस करून घेऊ।
आणि याच्यामध्ये आपण जस्ट देणार जस्ट अ टाइनी बिट ऑफ स्प्लॅश ऑफ वॉटर, जेणेकरून ते जे कॅरमल जे आहे ते थोडंसं लूजन होईल. आता हे थंडगार झाल्याशिवाय हे कडकडीत होणार नाही, तर त्यामुळे या चॉपिंग बोर्डवर त्याला आपण असं स्प्रेड करून ठेवू. शक्यतो त्यातली जी हीट आहे ती असं सारखं त्याला स्टर करून मॅक्झिमम हीट त्याची रिड्यूस करायची, जेणेकरून हे जे कॅरामल जे आहे इट विल नॉट कुक फर्दर, म्हणजे त्याचं टेम्परेचर जे आहे तर ते जास्त वाढणार नाही आणि कुकिंग त्याचं थांबेल. आता मी बघताय की एकीकडे आपला रवा जो आहे तर रव्याने सगळं नारळाचं दूध जे आहे तर ते ॲब्सॉर्ब केलं आहे. लवली, या स्टेजला याच्यामध्ये आपण घालणार आहोत वेलचीची पूड. आता साखर मी जेव्हा जेव्हा घालतो तेव्हा पहिल्यांदा त्या गोड पदार्थाची चव घेतो आणि अंदाज घेतो की कितपत गोड झालंय, आणि त्याच्यानंतर जर कमी असेल तर घालतो. पण एकदा साखर घातलेली साखर तुम्हाला त्याला काढता येत नाही, सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल विथ शुगर. परफेक्ट साखर आहे, याच्यापेक्षा जास्त नको. थोडीशी फक्त वेलचीची पूड चालेल. आणि याला आता आपण फायनली त्याच्यामध्ये थोडासा क्रीमी टेक्स्चर देणार आहोत हे रेग्युलर म्हशीचं दूध वापरून. आता म्हशीचं दूध घातल्यानंतर त्याला आपण अजून थोडंसं वाफाळून घेणार आहोत त्याच्यावर झाकण ठेवून. इन द मीनटाईम आपले हे जे नुगा ऑलमंड्स जे आहेत तर ते बऱ्यापैकी क्रस्टी आणि क्रंची आलेले आहेत. ते आपण वापरणार आहोत गार्निशसाठी. लवली, आपला बदामाचा हलवा जो आहे तो मस्त तयार झालाय. आता मी याला सर्व करतो. प्लेटमध्ये या प्रकाराला क्वेनेल्स म्हणतात. मी आता वेस्टर्न कुकिंगमध्ये या प्रकाराने गार्निश बऱ्यापैकी केलं होतं, इस्पेशली स्टिकी राईस असेल किंवा मॅश पोटॅटो असेल तर तो असा याला शेप देऊन सर्व केला जातो. लवली, आणि याच्यावर मग हे जे क्रस्टी जे ऑलमंड्स आहेत दॅट्स इट, वेल गार्निश्ड, वेल डन ऑलमंड हलवा, बदामाचा हलवा. फॅन्टास्टिक, याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. बदामाचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: साखर, बदामाचं दूध, साधं दूध, रवा, भिजवलेल्या बदामाचे तुकडे, तूप, वेलची पूड आणि बदाम. कृती: बदाम भिजवून ते पाण्याबरोबर वाटून घ्यावेत आणि बदामाचं घट्ट दूध गाळून घ्यावं. पॅन मध्ये साखर आणि तूप गरम करून त्यामध्ये बदामाचे काप घोळवून थंड करून घ्यावेत. दुसऱ्या पॅन मध्ये साजूक तुपात रवा भाजून घ्यावा. बदामाचं दूध, साखर आणि वेलची पूड घालून हलवा वाफवून घ्यावा. हलवा सर्व्ह करताना त्यावर साखरेत घोळवलेले बदामाचे तुकडे घालावेत.